शिवनेरी सौहार्द संस्थेस मार्च अखेर 31 लाखांवर नफा, संस्थापक आर जी डोमणे यांची माहिती। ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते आर जी डोमणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बेडकीहाळ येथील शिवनेरी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेस 2022 मार्च अखेर 31,77,000 निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक आर जी डोमणे यांनी आयोजित बैठकी प्रसंगी दिली। यावेळी स्वागत प्रस्ताविक मलगोंडा पाटील यांनी केले। संस्थेचे अध्यक्ष बाबूराव नारे, उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकी प्रसंगी संस्थेच्या कार्याविषयी अधिक माहिती देताना डोमणे म्हणाले, मार्च अखेर संस्थेचे एकूण 1,137 सभासद आहेत, तर भागभांडवल 13,11,000 असून 1,57,56,000 निधी आहे, तर ठेवी 10,17,00,000 वर आहे। खेळते भांडवल 12,68,40,692 आहे, तर गुंतवणूक 4,01,45,000 आहे, तर आर्थिक वर्षात 7,40,77,000 कर्ज वितरित करण्यात आले आहे। निव्वळ लाभ 31,77,257 झाला आहे, तर वार्षिक उलाढाल 37,29,77,000 झाली आहे। कर्ज वसुली 97% झाली आहे। संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाचे सर्व सभासद व कर्मचारी वर्ग यांचे मोठे सहकार्य लाभले आहे। या श्री सिद्धेश्वराचे चरणी प्रथम वंदन करतो। आज या ठिकाणी उपस्थित आमच्या संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी, पत्रकार मित्र, मला सांगताना आनंद वाटतोय, चालू अकाउंटिंग इयरमध्ये, चालू आर्थिक वर्षामध्ये संस्थेची जी प्रगती झालेली आहे याचा विचार करता आमच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी आणि संचालक मंडळाने घेतलेलं परिश्रम म्हणावं लागेल। कारण असं, गेल्या आर्थिक वर्षामध्ये महापुरानं आणि कोरोनानं थैमान घातलं असताना देखील बँकेची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती अतिशय चांगल्या प्रमाणात, एक रायझिंग ट्रेड ज्याला म्हणतात त्याप्रमाणे ह्या संस्थेचा उत्कर्ष होत चाललेला आहे। आणि याला कारण असं की या संचालक मंडळाने आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेलं परिश्रम, संस्थेची आर्थिक स्थिती सांगताना मला अगदी अतिशय मला आनंद होतोय। संस्थेचे सभासद बघा 1,137 इतके आहे, भाग भांडवल 13,11,680, निधी 1,57,56,952, ठेवी 10,17,257, खेळते भांडवल 12,68,40,692, गुंतवणूक 4,01,45,633, कर्ज 7,40,77,726, संस्थेला आर्थिक वर्षामध्ये झालेला लाभ अतिशय चांगले ही लक्षणं दिसतात। कारण संस्थेचा लाभ देखील गेल्या वर्षीच्या तुलनेनं चांगला झालेला आहे। गेल्या वर्षी 21 लाख होता, यावर्षी 31,77,257 इतका लाभ झालेला आहे। उलाढाल संस्थेनं केलेली उलाढाल 37,29,77,093 रुपये इतकी आहे। वसुलीचं प्रमाण 97% इतकं आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगताना असं वाटतंय की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू समजून या संस्थेनं आजपर्यंतची जी वाटचाल केलेली आहे, अतिशय सामान्य माणूस या संस्थेचा सभासद आहे आणि या संस्थेचा कर्जदार देखील आहे, ठेवीदार देखील अतिशय सामान्य माणूस आहेत। आमच्या गावामध्ये बरेच मोठमोठ्या धनाढ्य व्यक्ती असे आहेत, परंतु या संस्थेला त्यांचा पाठबळ कधीच लाभलेलं नाही आहे। सर्वसामान्य माणूस या संस्थेशी निगडीत आहे, या संस्थेमध्ये त्या लोकांच्याच ठेवी आहेत, त्या लोकांनीच या संस्थेकडून कर्ज घेतले। या प्रसंगी अध्यक्ष बाबूराव नारे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून नौकर वर्गाचे विशेष कौतुक केले। या प्रसंगी संचालक इस्माईल मुल्ला, माधवराव इनामदार, सुधीर चौगुले, संभाजी माळी, अण्णाप्पा कोरे, सुहास डोमणे, शांतीनाथ शिंदे, रवींद्र यादव, सिद्धाप्पा ढंग, सौ लता एम पाटील, सौ सरिता सगीश मोरे यांच्यासह व्यवस्थापक संजय बालिंगे व कर्मचारी सुरेश सुतार, राहुल चौगले, चिदानंद कुंभार व विठ्ठल सांगाणे उपस्थित होते। आभार SB बांगिले यांनी मानले।